अखिल भारतीय नाट्य परिषद आयोजित नाट्योत्सवाचे सोमवारी बालिका आदर्श शाळेच्या सभागृहात उद्घाटन झाले. प्रारंभी नाट्योत्सवाचे उद्घाटन कलापिनीचे आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विनालोकूर संध्या देशपांडे एकनाथ पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अनंत परांजपे यांनी गुलजार जीवनपट उलगडला. कधी आपल्याला कविता वाचून दाखवते, कधी आपल्या संवादातून आपल्या अनुभवांचा फायदा करतील, तर कधी निशब्द शांततेत आपल्याला घेऊन जातील. आणि शब्द वाचून कळले आणि शब्दांच्या पलीकडे अशा कॅमेऱ्याच्या भाषेतून मूकपणे काहीतरी सांगते. आपण हे सगळं जाणून घेऊया, जाणण्याचा प्रयत्न करूया. ज्यांच्या गुलजारांना अनुभव आहे कोणत्याही स्वरूपात, त्यांच्यासाठी हा पुनः प्रत्ययाचा आनंद आहे. जे युवक नव्याने आज अनुभवणार आहेत त्यांच्यासाठी तो त्यांच्या आयुष्याला परिसंस्पर्श करणारा समृद्ध अनुभव असणार यात शंकाच नाही. आणि म्हणूनच आपण गुलजारांना आम्ही पहिली मानवंदना देऊ आणि म्हणू जय हो जय हो जय हो. यावेळी डॉक्टर संध्या देशपांडे यांनी फायदा करून घेणे हे परिषदेचे उद्दिष्ट नाही, तर रंगभूमीवर नवीन काय घडत आहे हे समजावे, नाटक बघण्याचा दृष्टिकोन विकसित व्हावा आणि चळवळीला चैतन्य यावे असे सांगितले. वीणा लोकूर यांनी 118वे नाट्य संमेलन कोणत्या पद्धतीने होणार याची माहिती दिली. यानंतर गुलजार एक कलाप्रवास हा गुलजार यांचा जीवनपट व गीतप्रवास उलगडणारा जय हो हा कार्यक्रम झाला. यावेळी या संस्थेचे विश्वास देशपांडे, शिरीष जोशी, परिषदेच्या बेळगाव शाखाध्यक्षा डॉक्टर संध्या देशपांडे, नियामक मंडळ सदस्य वीणा लोकूर आदी उपस्थित होते. मॅडम लक्षात ठेवा, वेळ महत्वाची. नीता अगं पासवर्ड आहे, टाइप कर. बाबा मी आहे ना. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.